नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम सुप्रभात सर्वांना. आत्ता वाजले सकाळचे 8:30. आम्ही चाललो आहे पेन अमरापूर ते गणपतीचं माहेरघर असं बोललं जातं. तिकडे गणपतीच्या मूर्त्या बघायला चाललो आहे आम्ही. दादा आणि मी आहे. जास्त नाही, आज शनिवार आहे म्हणून गर्दी कमी आहे म्हणून आज चाललो आहे. उद्या रविवार परत गर्दी असेल तिकडे. मी तुम्हाला दाखवतो आता. इथे मित्रमंडळी पण आहेत आमचे. कॉफी घेत आहेत संदीप विनय इथे दादा आहे. या चाय प्यायला, कॉफी घ्यायला. चौघंच जण चाललो आहे. लवकर जातो आहे आम्ही. लवकर यायचे, परत दुसरी पण कामं आटपायचे आहेत. तुम्हाला दाखवतो पुढे हळूहळू. चला तर मित्रांनो, निघालोय आता आम्ही. गणपती बाप्पा सुकापूर वरून निघालोय. पनवेल सुकापूर अमरापूरला जायला आम्हाला जवळजवळ किती पाऊन तास एक तास लागेल बोलतायत. पोचू आता हळूहळू, 10 वाजेपर्यंत तरी पोचू. बघा मित्र मंडळी, हाय गाईस. दादा नाही इथे. दादा जरा ATM मध्ये गेला म्हणून थांबलोय आम्ही सुकापूरला. तुम्हाला दाखव हे आमचं सुकापूर पनवेल. विनयचा मोबाईल पण तुटलाय. विनय नवीन घ्या आता. काय येताना पडला वाटतं मोबाईल. कुठे येताना पडला तो दाखवतोय आता. दादा आलाय, आता निघालोय आम्ही. इकडे पनवेल स्टेशन आहे समोर, रेल्वे स्टेशन. इकडे बघा पलस्तेच्या मागे भरपूर ट्रॅफिक लागले. अजून भरपूर मागे आहोत आम्ही पलस्ते फाट्याच्या. कोकणातील सर्वांना माहितीच असेल, कोकणातील चाकरमनी गणपती सणाला गावी जात असताना ही ट्रॅफिक लागतेच. भरपूर ट्रॅफिक असते या साईडला. इकडे पेट्रोल भरतोय आम्ही आता पळसे फाट्यामध्ये आहोत. पेट्रोल पंप HP हिंदुस्थान पेट्रोलियम. चला तर आम्ही फायनली पळसे फाट्यावरून बाहेर पडलोय. अजून इथून आम्हाला अर्धा पाऊण तास जाईल. ॲक्च्युली पाऊण तासात पोचायला पाहिजे इकडे पेनला अमरापूर, पण आम्हाला इकडेच अर्धा तास गेला पळसे फाट्याला, एवढी ट्रॅफिक लागलेली. पण निघालो फायनली आता. आम्ही आलो कर्णाला अभयारण्य. गावी जाताना लागतं आम्हाला कर्णाला. इकडे वरती कर्णाला किल्ला, इकडे माकडं वगैरे बसलेले असतात. तुम्हाला दाखवतो बघा, इथे बसले बघते आहेत ते पण.
पोचलोय आम्ही आता अमरापूरला जवळ जवळ. तिथून खालून उतरायचा रस्ता होता ब्रिज खालून जायला, पण तिकडे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे बघा इकडे पण काम चालू त्यामुळे तिथून रस्ता बंद केलाय. आम्ही पुढून जाऊन यू टर्न मारून खाली उतरू. आता पोचलो आम्ही अमरापूर. हे बघा इथं बोर्ड लावले श्री गणेश मूर्तीचे माहेरघर, गणपती बाप्पाचं माहेरघर म्हटलं जातं इकडे. इथून आम्ही आता खाली उतरू आणि अमरापूरमध्ये उचलूच आम्ही. खड्डे बघा, खड्डे रस्त्याची हालत झाली इकडे. भरपूर कामं चालू आहेत रस्त्याचे. आम्ही प्रवेश केला इकडे, भाजीवाले बसलेत बघा. बाप्पाची एकदम मोठी मूर्ती आहे. इथे रेल्वे ट्रॅक आहे, रेल्वे ट्रॅक अमरापूर स्टेशन आहे इथे. हे बघा इकडे स्टेशन आहे ते अमरापूर. चला आता आम्ही उतरलोय. इकडे गाडी पार्क केले. आता आम्ही बाप्पाच्या मूर्त्या बघतो इकडे जाऊन. पुढे भरपूर कारखाने आहेत दाखवतो तुम्ही. त्याचा असं पण फोटो येते तुम्हाला. पेन कापड नाही काढलं तरी कोऱ्या पिशवी कमला टिटवाला. इकडे बघा चांगले चांगले बाप्पाच्या मूर्ती आहेत. नाश्ता करायला बसतोय, नाश्ता करायला. इकडे पण काम चालू आहे, मातीचा गणपती टाकतात काका. साचे आहे तिथे. इकडे पण चांगले चांगले मूर्ती आहेत, कारखाना मोठा आहे. आपण नॉर्मल आहे की ते कॉस्टली आहे? नॉर्मल म्हणजे आहे काय? नॉर्मल मध्ये आपली पण नाही विनय, काय वाटतं तुला पहिल्यांदाच आलायस इकडे अमरापूरला, तुला कसं वाटतं? मी जर पहिल्यांदाच आलो इथं, मी बघितलं खूप कारखाना आहे इथं, म्हणजे प्रत्येक जागेवर कारखाना आहे.
तिथं कारखान्यामध्ये आम्ही आलेलो, म्हणजे मी मगाचपासून बघतोय असं वाटतं सर्व मोठे घेऊन जावं लागेल, सगळं घेऊन जाऊया मग तुला वाटतंय मग घेऊन जाऊया, तिथलं वातावरण पण खूप चांगलं आहे, हा मस्त वाटतं एकदम छान, पाऊस वगैरे पावसाचं वातावरण खूप चांगलं गेलं इथं मस्त आहे, जायला तर लागेल मित्रा चला दाखवतो तुम्हाला पुढे, इकडे पण चांगल्या मूर्ती आहेत, इकडे दादा आहे, दादा काय वाटतंय अजून बुक नाही झाल्यात मूर्त्या? नाही अजून काय, अजून दोन बुक करायच्यात मूर्त्या, एक मूर्त बुक बुक झालेली आहे, अजून एक लालबागच्या राजाची मूर्त बघायची, पण ती अजून मनासारखी मिळत नाही, दरवर्षी येतो तिथे, तो कारखाना वाटतं बंद झाला आहे तिथे येतो आपण, आम्ही गणपती दरवर्षी बुक करायचो तिकडे, तो यावर्षी कारखाना काय बंद झालेला आहे वाटतं, त्यांचा कॉन्टॅक्ट पण होत नाही, तरी पण बघूया, इथं बरेचसे गाव आहे, ते तांबडं शेट आहे, बरे पुढे पण आहेत, अजून दादरगाव वाशेगाव असे आहेत, तरी पण आता बघूया ते गणपतीची मूर्ती कानावर गेलेत काहीतरी घेत आहेत, संदीप काय बोलतो एवढा फिरलाय, कशा वाटतात मूर्त्या इकडच्या? काय नाही बरं वाटतं, एक मूर्ती तर राहिले बघ, बघा थोडे शेत आहेत, शेतांची वाट लागली, आता भरपूर पाऊस पडल्यामुळे थोडंसं शेतांची वाट लागली, श्री गणेश कला केंद्र इकडे। फायनली मित्रांनो आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती बुक केली, 3 फुटाची मूर्ती बुक केली, कोणती आहे ते सांगू शकत नाही, आतापर्यंत जेवढ्या पण दाखवल्यात मूर्त्या त्यामधीलच एक आहे, तुम्हाला आम्ही दाखवू जेव्हा बाप्पाचं आगमन होईल त्यावेळेस दाखवू, आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही, तर झालं आहे आता फायनली निघालो आम्ही अमरापूरवरून घरी जायला, आता वाजलेत 4:30 वाजलेत, सकाळी 10 वाजता इथं पोचलेलो, म्हणजे जवळजवळ 6-7.5 तास गेले आम्हाला इकडे, बरंच काय फिरलो, त्यामधील एक चॉईस केली आम्ही, तुम्हाला नाही दाखवू शकत व्हिडिओमध्ये, पण व्हिडिओमधीलच एक आहे, आता निघालो आहे घरी, आता बघतो 4:30 वाजले जाईपर्यंत 5:30 वाजतील असं वाटतंय, तर चला आता भूक पण लागले भरपूर आम्हाला, खाल्ले नाही वडापाववरच आहोत आम्ही, बघते पहिला खायची सोय काय होती ती, चला तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, आत्ताचा व्हिडिओ इथेच एंड करतोय आम्ही, चला भेटू, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, चला भेटू।